यावर्षी सोयाबीन नंतर तूर हरभरा सुद्धा हमीभावापेक्षा कमी भावात विकला जात आहे. नाफेडच्या नाकर्तेकपणामुळे व जाचक अटीमुळे शेतकरी खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी भावात पहिल्यांदा सोयाबीन विकलं, आता तूर विकत आहेत आणि हरभरा सुद्धा विकत आहेत. त्याच्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील सोयाबीन तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 5000 कोटीचा तोटा झाला आहे. जर बघितलं तर मागच्या वर्षी 25 लाख क्विंटल तूर सरकारने घेतली होती, यावर्षी स्वतःच त्यांनी आपलं लक्ष फक्त सुमारे 4 लाख क्विंटल घेत होते, त्याच्यामधूनही त्यांनी आजपर्यंत फक्त 1 लाख क्विंटल घेतली आहे. आणि जे 3 लाखाच्या दरम्यान मेट्रिक टनचं जे घेतलं आहे लक्ष, त्याच्यामधून फक्त त्यांनी आता नगण्य हरभरा घेतलेला आहे. तर अशा परिस्थितीमुळे जर सरकारी खरेदी ही नगण्य होत असेल तर शेतकरी लाचारपणे खुल्या बाजारात व्यापाऱ्यांना विकत आहे. एकीकडे सरकार गोदामाचं कारण सांगून, पोत्यांचं कारण सांगून खरेदीला विलंब करत आहे, दुसरीकडे ज्या लोकांनी तूर विकून टाकली आहे त्या लोकांना आज 30-30 दिवस झालेत छुकारे झालेले नाही. अशा परिस्थितीमध्ये जे ऐतिहासिक कर्जमाफी दिली आहे या सोयाबीन तूर कापूस आणि हरभरा यांच्या पडेल भावाच्या विक्रीमुळे ही ऐतिहासिक कर्जमाफी